नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कूल चॅम चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत काही स्पेशल ट्रिक्स, ज्याच्या आधारे तुम्ही गणिते अगदी सहजपणे काही सेकंदातच सोडवू शकता. तर आज आपण गुणाकाराच्या 3 ट्रिक्स शिकणार आहोत. या ट्रिक्सचा उपयोग स्कॉलरशिप, नवोदय तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच होणार आहे. तर या 3 ट्रिक्स पाहण्यासाठी हा व्हिडिओ अगदी सलगपणे शेवटपर्यंत पहा. पहिले ट्रिक शिकण्यासाठी आपण इथे पहिलं एक उदाहरण सोडवूया. 21 × 38 या उदाहरणामध्ये बघा, इथे एकक स्थानचा जो अंक आहे 1 आणि 8 या दोघांचा इथे गुणाकार करा. 1 × 8 किती आले? 8 × 8 हे आपल्याला इथे एकक स्थानी लिहायचे आहे. आता हे जे अंक आहेत 21 आणि 38 यांच्यामध्ये आपल्याला या तिरकस अंकांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 2 × 8 2 × 8 = 16. त्याच पद्धतीने आपल्याला 1 × 3 या अंकाचा सुद्धा इथे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. तर किती येणार? 3 × 3. आता या दोघांची बेरीज करा. 16 + 3 किती? तर 19. या 19 पैकी आपल्याला एकक स्थानचा अंक 9 तो इथे लिहायचा आहे आणि 1 हा आपल्याला हच्चाच्या रूपामध्ये मांडायचा आहे. आता 3 आणि 2 या दोघांचा इथे गुणाकार करा. 3 × 6 + 1 किती आले? 7. तर मित्रांनो, हे आलेलं आहे ते उत्तर 798. दुसरं उदाहरण आहे इथे 35 × 86 यामध्ये सुद्धा आपण 5 आणि 6 या दोघांचा इथे गुणाकार करणार आहोत. 5 × 6 किती आले? 6 × 5 = 30. यापैकी आपल्याला फक्त इथे 0 म्हणजे 1 अंकी संख्याच इथे लिहायची आहे. 0, 3 आपण इथे हच्चाच्या रूपाने ठेवूया. आता इथे तिरकस गुणाकार बघा. 3 × 6 6 × 3 किती आले? 18. त्याच्यानंतर 5 × 8 8 × 5 किती आले? 40. या तिघांची इथे बेरीज करा. किती आली? 8 + 3 = 11. त्याच्यानंतर 4 + 5 = 6 किती आले? 61. या 61 मधून फक्त एकक स्थानचा 1 आपल्याला इथे लिहायचा आहे आणि 6 इथे हच्चाच्या रूपाने आपल्याला वरती लिहायचे आहेत. आता 8 आणि 3 या दोघांचा गुणाकार करा. किती आले? 8 × 3 = 24. 24 + 6 किती आले? 30. तर मित्रांनो, 3010 हे इथे आपलं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो, ही उदाहरणं तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीने फिट बसण्यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहूया, हरकत नाही. तर 91 × 29 या उदाहरणामध्ये बघा, आपल्याला एककांच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे. 1 × 9 किती आलेत? 9. 9 × 9 यानंतर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 9 × 9 9 × 9 = 81 आपण इथे मांडलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 1 आणि 2 यांचा इथे तिरकस गुणाकार करायचा आहे. 2 × 1 = 2 या दोघांची बेरीज करा. 81 + 2 आलेले आहेत 83. त्यापैकी आपल्याला 3 हा एकक स्थानचा अंक इथे लिहायचा आहे आणि 8 हे हच्चाच्या स्वरूपामध्ये मांडायचे आहेत. आता 2 आणि 9 या दोघांचा गुणाकार करा. किती आलेत? तर 9 × 18 18 + 8 = 26. तर इथे 2639 हे इथे उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो, किती सहजपणे सोप्या पद्धतीने फक्त एकाच पायरीमध्ये एकाच स्टेपमध्ये आपण या उदाहरणांची उत्तरं काढत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, जाऊ नका, हा व्हिडिओ अजून पुढे पहा, कारण की आपण आता दुसरी गुणाकाराची दुसरी ट्रिक्स आपण आता इथे शिकणार आहोत. मित्रांनो, आपली जी दुसरी ट्रिक्स आहे ती 100 जवळपास असणाऱ्या संख्यांसाठी आहे, म्हणजेच 100 ज्या संख्या आहेत त्यांच्यासाठी आहे. तर आपण इथे उदाहरण पाहूया. 103 × 109 या संख्येमध्ये 103 ही संख्या आहे ती 100 कितीने जास्त आहे? तर 3 जास्त आहे, म्हणून आपण इथे 3 ही संख्या मांडून घेतली. आता मला सांगा, 109 ही संख्या 100 कितीने जास्त आहे? तर 9 जास्त आहे, म्हणून आपण 3 आणि 9 या दोघांचा इथे गुणाकार करूया. 9 × 27. आता पुढे काय करायचं आहे? तर 103 आणि 9 या दोन संख्यांचा इथे आपल्याला तिरकस बेरीज करायची आहे. तर मला सांगा, 103 + 9 किती येतात? तर 112.
किंवा आपल्याला 109 अधिक 3 या दोन संख्यांचा तिरकस जर तुम्ही या दोन संख्यांची बेरीज केला तरी ती 112 येते. आता हे 112 आपल्याला इथे मांडायचे आहेत. तर मित्रांनो, या उदाहरणाचं इथे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे 11227. मित्रांनो, इथे आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत, पण लक्ष द्या थोडं काय या उदाहरणामध्ये वेगळेपणा आहे. तर दुसरं उदाहरण पहा, 105 × 101. या उदाहरणामध्ये 105 ही संख्या 100 कितीने जास्त आहे, तर 5 जास्त आहे. त्यानंतर 101 ही संख्या 100 कितीने जास्त आहे, तर 1 जास्त आहे. म्हणून 5 आणि 1 या दोघांचा इथे गुणाकार करा, 5 × 1 = 5. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या, तर इथे जे येणारा हा जो गुणाकार आहे तो आपल्याला दोन अंकी संख्या पाहिजेत. इथे एकच अंक आहे, त्यासाठी आपल्याला इथे 0 घ्यायचं आहे. म्हणजेच इथे आलंय उत्तर याचं 0 5. आता 105 आणि 1 या दोघांचा इथे तिरकस या दोघांची बेरीज करा. किती आली? 105 अधिक 1 म्हणजे 106, किंवा 101 आणि 5 यांची बेरीज ही सुद्धा 106. त्यासाठी आपल्याला इथे 106 मांडायचे आहेत. म्हणजेच आपलं इथे उत्तर आलेलं आहे 10605. हे इथे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे. आता तिसरी ट्रिक्स ही असणार आहे, ती 100 जवळ असणाऱ्या संख्यांचीच, परंतु ती 100 लहान असणाऱ्या संख्येसाठी असणार आहे. तर आपण इथे उदाहरण पाहूया, 91 × 93. आता या संख्येमध्ये पहा, 91 ही संख्या 100 कितीने कमी आहे, तर 100 ती 9 कमी आहे. आता 93 ही संख्या 100 कितीने कमी आहे, तर ती 100 × 7 कमी आहे. आता या दोघांचा इथे गुणाकार करा, 9 × 7 = 63. आपण इथे 63 मांडलेले आहेत. आता मला सांगा, मगाशी आपण 100 अधिक संख्या होती म्हणून आपण तिरकस त्यांची बेरीज केली होती. आता 100 कमी संख्या आहे म्हणून आपण त्यांची तिरकस वजाबाकी करूया. तर 91 - 7 हे किती येतात, तर 84, किंवा 93 - 9 करा, तर याचंही उत्तर किती येतं आहे, 84. म्हणून इथे आपल्याला 84 मांडायचे आहेत. तर या उदाहरणाचं उत्तर आहे 8463. मित्रांनो, ही पद्धत तुम्हाला चांगली लक्षात अजून येण्यासाठी आपण अजून एक इथे उदाहरण सोडवूया, 91 × 99. आता पहा, या गुणाकारामध्ये 91 ही संख्या 100 कितीने लहान आहे, तर 9 लहान आहे. तसेच 99 ही संख्या 100 कितीने लहान आहे, तर 1 लहान आहे. आता आपल्याला 9 आणि 1 या दोघांचा इथे गुणाकार करायचा आहे, तर 9 × 1 = 9. आता मला सांगा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे हा जो गुणाकार आहे तो एक अंकी न ठेवता आपल्याला दोन अंकीमध्ये ही संख्या पाहिजे. म्हणून आपण 0 मांडलेला आहे आणि 09 हे इथे हा गुणाकार आहे. आता इथे आपल्याला तिरकस वजाबाकी करायची आहे. 91 आणि 1 यांची वजाबाकी करायची आहे. किती येते, तर 91 मधून 1 गेला 90 आले. किंवा 99 आणि 9 यांची वजाबाकी करा, त्याचंही उत्तर किती येते, तर 90 आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या उदाहरणाचं उत्तर 91 × 99 या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं आहे 9009. मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक्स नक्कीच आवडली असेल, त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच अजून वेगवेगळ्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमच्या स्कूल चॅम चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.